बरेच जण मंत्री होतात परंतु स्वतःशिवाय दुसऱ्या कुणालाही ते निवडून आणू शकत नाही, हे बरोबर नाही. भाषण देऊन पहिला नंबर येणार नाही. भाषणामध्ये तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला त्याच्यातनं स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल, जोश मिळेल. मला पण खूप काही बोलता येतं, तसं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी कुणाचा अपमान करण्याच्या करता इथं भाषण करत नाही. मित्रांनो, 25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या मनाला दुःख आहे. संघटनेची जबाबदारी ही वेगवेगळ्या भागाची त्यांनी उचलली पाहिजे. आणि मी तर नेहमीच सांगत असतो, बरेच जण मंत्री होतात परंतु स्वतःशिवाय दुसऱ्या कुणालाही ते निवडून आणू शकत नाही, हे बरोबर नाही. शेवटी तुम्हाला मंत्रीपद पाहिजे असेल, उद्याच्याला अजित पवारला उपमुख्यमंत्रीपद पाहिजे असेल, तर त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यातनं जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचं काम केलं पाहिजे. त्याच्यामध्ये दिलीप रावांची मदत घ्या, दत्ता भरणेची मदत घ्या, प्रदीप गारडकरची मदत घ्या, प्रशांतची जगतापांची मदत घ्या, अजित गव्हाणेची मदत घ्या, पण शेवटी आपल्याला मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. हा एक विश्वास तिथं प्रत्येकाने जर उडाशी बाळगला तर निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं चित्र, जे सातत्याने मगाशी बरेच जण म्हणले ना की पहिला नंबर आला पाहिजे, सगळ्यात मोठा पक्ष झाला पाहिजे. भाषण देऊन पहिला नंबर येणार नाही. भाषणामध्ये तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला त्याच्यातनं स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल, जोश मिळेल, परंतु बोलणाऱ्यांनी पण आपण पण किती भागामध्ये जातो, काय करतो, आपण ज्या जिल्ह्यातनं येतो त्या जिल्ह्यात तरी आपण एकोपा ठेवलाय का, ह्याचं पण आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मला पण खूप काही बोलता येतं, तसं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी कुणाचा अपमान करण्याच्या करता इथं भाषण करत नाही. मित्रांनो, 25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या मनाला दुःख आहे की कधी कधी मी विचार करतो, तुम्ही पण करता, स्टेजवरचे पण करतात, की ममता बॅनर्जी एकट्याच्या जीवावर पश्चिम महाराष्ट्र घेऊ शकते, पश्चिम बंगाल घेऊ शकते, केजरीवाल 2-2 राज्य आणू शकतो, पंजाब आणि दिल्ली, नितीश कुमार देखील बऱ्यापैकी बिहारमध्ये त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण करू शकतो. त्याच्या संदर्भामध्ये अनेक, इकडं खाली तुम्ही आंध्रमध्ये गेला तर चंद्रबाबू नायडू किंवा आता जगनमोहन रेड्डी किंवा आता तेलंगणाचा तो KCR, BRS पक्ष, BRS ना, BRS तो त्या ठिकाणी एकट्याच्या ताकदीवर आणू शकतो. आता या सगळ्या नेत्यांची नावं घेतल्यानंतर ह्याच्यात सगळ्यात उजवा नेता तर आदरणीय पवारसाहेब आहेत ना, आहेत. शिट्ट्या मारतायत, टाळ्या मारतायत, तुम्ही सगळं हो म्हणताय, पण कधी आपल्या एकट्याच्या ताकदीवर आपण आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये निवडून येऊ शकला का, ह्याच्यामध्ये आपणच कुठं कमी पडलो.